नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो सनातन सत्य चॅनल दंतकथा सांगण्यापेक्षा त्याच्या पाठीमागचं मूळ तत्व सांगत असतो आज जो मी विषय घेऊन आलो आहे हा विषय केवळ त्याच भक्तापुरता मर्यादित आहे आपण सर्वांनी हा मान्य केला पाहिजे असा माझा आग्रह नाही किंवा ते चुकीचं आहे असं सुद्धा मला प्रदर्शित प्रदर्शित करायचं नाही ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बाकीच्यांनी ते मनाला लावून घेऊ नका पहिला विषय असा आहे की अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि अनेक ठिकाणी त्यांना मुजरा घालण्याची पद्धत आहे आता मुजरा का घालायचा त्याच्या पाठीचं मूळ कारण काय या ज्याच्या त्याच्या संकल्पना आहेत याच्याशी मला काही घेणं देणं नाही कोणी ते करत असेल हा ज्याचा त्याचा विषय आहे माझा कोणाला विरोध नाही कोणाचा चूक किंवा बरोबर सांगायचं नाही पण मला एक आजी भेटल्या होत्या ज्यांना पाठीच्या मानक्याचा त्रास होता शारीरिक त्रास होता, होता आणि त्या स्वामी समर्थांच्या मोठ्या भक्त होत्या आणि हे असतं असताना त्या फार पूर्वीपासून भक्ती करायच्या परंतु त्या म्हटल्या की मी फार पूर्वीपासून भक्ती करते त्यांची स्वामी समर्थांची पण अलीकडच्या काळामध्ये मला हे समजलं की स्वामी समर्थांना मुजरा करायचा असतो आणि मला ते शक्य होत नाही आणि आजपर्यंतची माझी भक्ती वाया गेली असं त्या आजींना भोळ्या बाबळे स्वभावाच्या आजींच्या मनाला लागलं होतं आणि त्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्या रडतच मला हे सांगत होत्या की मी स्वामींना मुजरा नाही करू शकत कारण माझं शरीर मला साथ देत नाही आणि मग हे कसं काय आणि त्यावेळेला मी त्या आजींना जे सांगितलं ते मी तुमच्या समोर सांगतोय माझा कोणाला विरोध नाही किंवा कोण काय करत आहे याच्यावरती माझं काही म्हणणं पण नाही परंतु एक निर्मळ मनाचा भोळ्या मनाचा भक्त ज्या आजींनी सगळं आयुष्य स्वामी समर्थांच्या भक्तीसाठी वाहिलं आणि काही किरकोळ कारणामुळे त्यांना वाटतंय की आपली भक्ती वाया गेली त्यांना मी हे समजून सांगितलं की मुजऱ्याचा अर्थ काय आहे मला काही घेणं देण नाही सर्वसामान्यपणे आपल्या समाजामध्ये मुजरा करणं एका राजाला प्रजा मुजरा करत असते आणि मालकाला गुलाम मुजरा करत असतो या दोन प्रथा आपणास माहीत आहे देवाला मुजरा करण्याची प्रथा आपल्याकडे जास्त करून नाही कारण परमेश्वराला आपण आई मानतो बाप मानतो सर्वस्व मानतो आणि आपण आपल्या आईला कधी मुजरा करत नाही आपल्या बापाला ना कधी मुजरा करत नाही किंवा स्वामी समर्थ ज्या दत्तगुरूंचा अवतार आहेत त्या दत्तगुरूंनाही आपण मुजरा करत नाही किंवा शिवशंभूला देखील मुजरा करत नाही आपल्या हिंदू शास्त्रामध्ये प्रणाम करणं दंडवत प्रणाम करणं डोकं झुकवणं समर्पण होणं अशा काही पद्धती हजारो वर्षापासून पडत आलेल्या आहेत ज्यावेळेला मी स्वामी समर्थांच्याकडे पाहतो त्यावेळेला मी स्वामी समर्थांच्याकडे परमेश्वर या नात्यानं पाहतो ते आपली आई आहेत वडील आहेत बंधू आहेत सखा आहेत सर्व स्व आहेत आणि मग असं असताना त्या आजीना म्हणलं की तुम्ही तर स्वामींना सर्व काही मानलंय तर आपण आईला कधी मुजरा नाही घालत आपण वडिलांना कधी मुजरा नाही घालत आणि आपण देवालाही मुजरा नाही घालत त्यामुळं तुम्ही हे का मनाला लावून घेत आहे तुम्ही आजपर्यंत स्वामींची जी भक्ती केलेली आहे उलट असं समजा की तुम्हाला हे समजून सांगण्याची प्रेरणा मला स्वतः स्वामी देत आहेत मुजरा घालणं किंवा नमस्कार घालण करणं हे एक कवायतीचं प्रकार आहे पण जर माझ्या अंतकरणामध्ये आदरभाव नसेल श्रद्धा भाव नसेल मी नुसताच नमस्कार घालत असेल किंवा मुजरा घालत असेल तर त्याला काही अर्थ नाही या सर्व पद्धती आपल्या मानसिकतेवर आधारित आहेत आपल्या श्रद्धा भक्तीवरती आधारित आहेत त्यामुळं त्याजींना मी सांगितलं तुम्ही मुजरा घालत नाही नका घालू मुजरा घालण्याचा भक्तीचा काही संबंध नाही तुमची भक्ती वाया गेली असं अजिबात नाहीये आपण आपल्या लाडक्या ईश्वरावरती प्रेम करतो लटकेच त्याच्यावरती रागवतो त्याला आपली गारानं घालतो तो आपला सर्वस्वी असतो आणि अत्यंत जवळच असतो आणि अत्यंत जवळच्या माणसाला कधी मुजरा घातला जात नाही हे पहिले लक्षात घ्या आणि हे मी आजींना समजून सांगत होतो की तुम्ही आजपर्यंत जी भक्ती केलेली आहे ही स्वामी समर्थाने नक्कीच स्वीकारलेली आहे आणि मी आज हे जे बोलतोय हे सुद्धा स्वामींच्या प्रेरणानंच बोलतोय असं नाही की मी काहीतरी स्वतःची अक्कल पाजळवतोय असं नाही तुम्ही भक्ती करता तर भक्ती ही अंतकरणापासून झाली पाहिजे मग त्यामध्ये षोडोपचारी पूजा होईल का मूर्तीपूजा होईल का हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे माझं अंतकरण निर्मळ असेल आणि माझ्या अंतकरणापासून माझ्या स्वामी माऊलींना हाक मारत असेल तर तो मुजराही झाला नमस्कारही झाला आणि सर्वच काय झालं त्यामुळं त्याजींना मी हे सांगितलं किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांना मुजरा ते घालत नाहीत किंवा त्यांची तशी इच्छा नाही अशा सर्वांना मी हे सांगतोय की तुम्ही मुजरा घाला घालू नका नमस्कार करा करू नका मान झुकवा झुकवू नका भक्ती ही अंतकरणातून असते ईश्वर सर्वत्र असतो हे शरीरसुद्धा त्याचंच आहे आजसुद्धा ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे सर्व व्यापक असणारा शिवहोम शिवहोम असं आपलं स्वरूप असतं आणि आपण भक्ती करत असतो आणि भक्ती करताना हे चुकलं का ते चुकलं का असं काही मनात घेऊ नका लक्षात घ्या एखादं लहान बाळ असतं आंघोळ केलेलं नसते नाकातून शेंबूड येत असतो टॉयलेट केलेले असते ते तसंच असतं आणि आई त्याला पटकन उचलून कडेवरती घेते आई असं म्हणतच नाही की हे किती घाणे आहे यानं आंघोळ केलेलं नाही आणि त्या त्याच्या तशाच शेंबड्या नाकाची चेहऱ्यात गालाची पप्पी घेत असते ईश्वर तसाच असतो ईश्वराला जर तुम्ही खऱ्या अर्थानं प्रेमानं हाक मारली ना तर तो तुमचं पाप पुण्य कर्म काही न बघता स्वतःच्या हृदयाशी लावून घेत असतो आणि म्हणून अंतकरणापासून हाक मारता आली पाहिजे मुजरा नमस्कार ही दूरची गोष्ट आहे हे काही कवयती आहेत ह्याची आपल्याला गरज पण नाही जे करतायत त्यांनी अवश्य करावं पण ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी शुद्ध अंतकरणानं भक्ती करावी आणि आजपर्यंत जसे पण मी स्वामी समर्थांच्या विषयी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तसे स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये प्रचंड जागृती आलेली आहे अनेक मला फोन येत असतात की आपण जो मार्ग सांगताय तो खूप चांगला आहे मी कोणतंही कर्मकांड सांगण्यापेक्षा अंतःकरणातून त्या परमेश्वराला हाक मारायला शिकवत असतो आणि ही जर हाक मारायला तुम्हाला आली नाही तर तुम्ही कितीही मुजरे घाला कितीही नमस्कार करा याचा काहीही उपयोग होणार नाही जे मुजरा घालत असतील त्यांचीही भक्ती ईश्वरापर्यंत लागू होत आहे त्यांची बी अंतकरणापासूनच तुम्ही करताय याचा काही विषय नाही पण जे मुजरा घालू शकत नाहीत किंवा मुजरा घालणं हे सुद्धा ज्यांना माहीत नाही जे फार तीस वर्षे चाळीस वर्षे पन्नास वर्षापासून भक्ती करत आलेत स्वामींची ज्यांना हे माहीतच नाही मग त्यांची भक्ती वाया गेली का अजिबात नाही मुळीच नाही भक्ती कधी वाया जाऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जरी मनापासून मंत्र आला ना तरी तो स्वामींच्या पर्यंत जाऊन पोचतो त्यामुळे त्या आजीत मी हे सांगितलं आणि त्या आजींच्या सारखी ज्यांची अवस्था असेल त्यांनी सुद्धा हे ऐकावं की याचं काही मनाला वाटून घेऊ नका हे नाही झालं तर जे मुजरा घालतायत त्यांनी अवश्य घालावा तुमच्या ज्या पद्धती आहेत त्या आवश्यक कराव्या पण जे करत नाहीत त्यांची भक्ती वाया गेली असं म्हणता येणार नाही हे होऊ शकत नाही भक्ती अंतकरणापासून करायची असते जर माझ्या मनातच नाही पुढच्या नमस्कार घालायचा तरी सुद्धा मी वरल्या मनानं करतोय नमस्कार हा नमस्कार नाही होऊ शकत परंतु मी हात नाही जोडत पण अंतकरणापासून मी समर्पित आहे ईश्वराला तर ह्या कवायती करायची गरजच काय काय होऊ शकतं नाही त्यामुळं असं काही कोणी मनाला वाटून घेऊ नका तुम्ही ज्या पद्धतीने भक्ती करताय स्वामी तुमची तोडकी मोडकी भोळी वाभडी जशी पण भक्ती असेल ते स्वीकारतात स्वीकारतात आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे लाखो लोकांना अनुभव आहे त्यामुळे जास्त कशात अडकण्याची गरज नाही बिनधास्तपणे तुम्ही त्यांची भक्ती करा काही प्रॉब्लेम नाही तसेच माझे सर्व श्राधारण भक्तांना नम्र विनंती आहे दर महिन्यामध्ये मी ध्यान धारणा योग शिबिर आयोजित करत असतो या शिबिरामध्ये भक्तीचे खरं सत्य ध्यानधारणेचे वेगवेगळ्या ध्यानधारणा जपामध्ये लक्ष कसं लावायचं सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं दुष्टशक्ती रक्षण बरंच काही या संदर्भात मी व्हिडिओ टाकणारच आहे दोन दिवसात तर हे शिबीर मी दर महिन्यामध्ये घेत असतो आता मार्च महिन्याचं शिबीर जे आहे सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी आहे ताबडतोब रजिस्ट्रेशन करा ज्यांना यायचं आहे त्यांनी या नंबरवरती फोन नंबर करून अधिक माहिती आपण घेऊ शकता आणि एप्रिलला आहे मेला आहे प्रत्येक महिन्यामध्ये शिबीर मी घेतच राहणार आहे पण मार्च महिन्याचं ज्यांना यायचं आहे त्यांनी ताबडतोब रजिस्ट्रेशन करा जागा मारे असल्यामुळे आपल्याला ते ताबडतोब करावं लागेल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझी सर्वांना विनंती आहे की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारी झाले घंटेचे बटन दाबा जय आदिशक्ती